नाशिक जिल्हा कमिटीच्या भारतीय ट्रेड युनियन केंद्राच्या म्हणजे सीटूच्या वतीने आज त्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन मोर्चा काढण्यात आला. कॉम्रेड देवीदास अटोळे यांना दिलेल्या हद्दपारीची नोटीस मागे घेण्यासाठी तसंच स्कॅप कंपनीतील कामगारांवर झालेल्या अमानुषपणे हल्ल्याच्या निषेधार्थ अप्पर पोलीस निरीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, पोलीस उप अधीक्षक अरुंधती राणे आणि वाडीवराय पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजीत जाधव यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी, त्याचबरोबर कामगारांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत या कारणासाठी आणि डायनामिक टेस्टर्स कंपनीतील कामगाराला अपहरण करणाऱ्या कंपनी व्यवस्थापकास अटक करावी या मागण्यांसाठी सीटू तर्फे आज कामगारांनी आंदोलन करत निषेध व्यक्त केला. यामध्ये वाडीवराय जवळील फॅब कंपनीच्या कामगारांचा समावेश होता. वाडीवराय जवळील फॅब कंपनीच्या कामगारांचं काही दिवसांपासून आंदोलन सुरू होतं. त्यावेळेस त्यांना मारहाण करण्यात आली होती. कंपनी व्यवस्थापन आणि पोलीस यांनी संगनमत करून कामगारांना त्यातून मारहाण करून पळवून लावलं. कामगारांसाठी न्याय मागण्यास केलेले सीटूचे सरचिटणीस देवीदास आडोळे यांनाच यावेळी तडीपारीचे आदेश देण्यात आले. त्यामुळे तडीपारीची नोटीस मागे घेण्याबाबत नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनही देण्यात आले. सीटूची ही नाशिक जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांसाठी 250 वर्षांपासून कामगारांच्या हितासाठी काम पाहणारी संघटना आहे, परंतु घटनेनं दिलेले अधिकारच जर पोलीस प्रशासन अमान्य करीत असेल तर कंपनीच्या कामगारांनी न्याय आणि दाद मागायची तरी कोणाकडे असा प्रश्न आता सर्व कामगारांना पडला आहे. याविषयी अधिक प्रतिक्रिया सीटूचे अध्यक्ष सीताराम ठोंबरे आणि सरचिटणीस कॉम्रेड देवीदास आटोळे यांनी वेद न्यूजशी बोलताना व्यक्त केले. वाडीवारे पोलिसांनी जे काय फॅब कामगार सीटूचे सभासद झाले म्हणून वाडीवारे पोलिसांनी मालकाकडून पैसे घेऊन आणि कामगारांचं जे काय लाठीचार्ज केलेलं आहे त्या लाठीचार्ज करताना ॲडिशनल मॅडम जी शर्मिष्ठा वालवकर, डीएसपी मॅडम राणे मॅडम यांनी कामगारांची चौकशी न करता शांततेच्या माध्यमातून कंपनीवर गेटवर बसलेल्या कामगारांना जबरदस्त मारहाण करून 48 कामगारांच्यावर गुन्हे दाखल केलेले, तसेच कामगार प्रतिनिधी देवीदास आडोळे यांच्यावर तडीपारीची नोटीस काढून कामगारांसाठी लढणाऱ्या नेत्यांचा आवाज दाबण्याचं काम पोलीस यंत्रणा करत आहे. आमचं म्हणणं आहे पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था बघण्याचं काम करावं, मालकांचीकडून सुपारी घेऊन कामगारांच्या दडपशाही करू नये आमची मागणी. ग्रामीण पोलिसांच्या वतीने किंवा शहरी पोलीस असो या पोलिसांच्या वती भांडवलदाराचं ऐकून पोलिसावरती दमन सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून फॅब कंपनीच्या गेटवरती कमी केलेले कामगार धरणे धरून बसलेले असताना वालावकर मॅडम आणि राणे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली विश्वजीत जाधव यांनी कामगारावरती लाठीमार करून 48 कामगार बेकायदेशीर अटक केलेली आहे. हा ही पहिली मागणी आहे. दुसरी मागणी आहे की कॉम्रेड देवीदास आडोळे यांच्यावर विनमेन 2 केसेस आहे आणि त्याही कामगार कष्टकरी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल ते सातत्याने संघर्ष करतात त्याबद्दलचे आहेत. त्यांना तडीपारीची नोटीस दिलेली मालकाचं ऐकून ती तडीपारीची नोटीस बिना शर्त ताबडतोब मागे घेतली पाहिजे, ही दुसरी मागणी. तिसरी मागणी जी आहे की सातपूरमध्ये मनुज शर्मा डॅनियल कंपनीमध्ये काम करत होता, ती CIT चा सभासद झाला, बोर्ड लावला म्हणून त्या कामगाराला पूर्वीची युनियन आणि व्यवस्थापन यांनी मिळून किडनॅप केलेलं आहे. गेली 15 दिवस झालेले केस दाखल झालेली आहे, परंतु सातपूरच्या पोलीस स्टेशनने अद्यापर्यंत कोणती कारवाई किंवा अटक करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर रेनबो या कंपनीत ज्यावेळेला आम्ही युनियनचा झेंडाने बॅड लावला त्यावेळेला नगरपालिकेने बोर्ड काढला नाही, परंतु पोलिसांनी जाऊन तो बोर्ड काढला. तर पोलिसांना कोणी अधिकार दिला बोर्ड काढायचा? त्यांनी आपला कायदा सुव्यवस्था आहे जो आहे तेवढंच पाहिलं. आणि या सगळ्या गोष्टीबद्दल आज कलेक्टर कचेरीवरती सीटूच्या वतीने प्रचंड मोर्चा आयोजित केला आहे. त्याचबरोबर दुसरं आहे की मोदी सरकारने मागच्या 2-3 दिवसापूर्वी नवीन कायदा जो काढलेला आहे कामगार शेतकऱ्याच्या विरुद्ध, त्या कायद्याचा निषेध आणि तो कायदा मागा घ्यावात ही पण एक मागणी आहे. त्याचबरोबर काल जो UPमध्ये अत्रबणे मनीषा वाल्मिकी हिच्यावर जी बलात्कार करून तिला ठार मारले, जीभ कापलेली आहे, त्या योगी सरकारचा सुद्धा निषेध या मोर्चाच्या वतीने आम्ही करत आहोत. हे सर्व मुद्दे विचारात घेता कामगार संघटनांशी चर्चा करून कामगार हिताच्या योग्य असा निर्णय प्रशासनानं घ्यावा अशी मागणी सीटू तर्फे आणि कामगारांतर्फे करण्यात आली आहे. वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित, इगतपूर.